बघण्यासारखे काहीतरी मध्ये आज आपण बघणार आहोत 12 मोत्यांची विहीर। साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे शेरीलिंब नावाचे गाव आहे। या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी 12 मोठीची विहीर आहे। शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही 12 मोठीची विहीर। ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे ही विहीर आहे की भुलाई राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। म्हणजे बघा ना, विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी। साधारण शिवलिंगाच्या आकाराची ही विहीर आहे। अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत। विहिरीस आलिशान जिना आणि आत उतरण्यास चोरवाटा आहेत। या विहिरीवर 12 मोठा चालत असत असे म्हणतात। नीट लक्ष देऊन पाहिल्यास 12 मोठ्याचे 12 चौथारे नजरेस पडतात। या विहिरीचे बांधकाम 1641 ते 1646 या दरम्यान श्रीमंत सौ वीरूबाई भोसले यांनी केले। या विहिरीची खोली 110 फूट असून व्यास साधारण 51 फूट आहे। विहीर दोन टप्प्यात विभागली आहे, अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर। या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे। आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जाऊन पोहोचतो। इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत। इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येऊन पोहोचतो। या महालाला मध्यभागी चार खांब आहेत। प्रत्येक खांबावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत। गणपती, हनुमान यांची शिल्पे, त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र, खांबाच्या दुसऱ्या बाजूस अश्वारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, तसेच त्यावरील बाजूस नक्षीदार फुलेही दिसतात। या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानी शेजारी दोन शर्वशिल्पे कोरलेली दिसतात। एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्या छतावर चढून आलो आणि पाहिलं की इथे सिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली दिसते। सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत, तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकाऱ्यांशी संवाद साधत असत। इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा, आणखी दुसरं काय।